चपात्या बनवताना गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं हारपीक टाकायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात पडलेल्या टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर नक्की करा. यासोबतच ज्या गव्हाच्या पिठामध्ये आपण हारपीक टाकणार आहोत त्याचं काय करायचं ते बघूया. सगळ्यात आधी मी इथे चपात्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ताटामध्ये माझं पीठ थोडंसं शिल्लक होतं, तर त्यामध्ये मी काय केलं, जी माझी खराब प्लास्टिकची अशा प्रकारची हारपीकची बाटली होती तर त्यामधला हारपीक पूर्ण संपलेलं होतं, पण त्याचासुद्धा आपण अगदी छान पुरेपूर असा उपयोग करून घेऊ शकतो. शेवटी जेव्हा हारपीक संपतं तेव्हा बाटलीमध्ये थोडं तरी हारपीक शिल्लक असतं, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे हारपीक पूर्णपणे काढून घेऊ शकता तुम्ही. आणि काढून घेताना हारपीक जे आहे ते गव्हाच्या पिठावरती काढायचं आहे. इथे मी गव्हाच्या पिठावरती थोडंसं हारपीक पाणी टाकून काढलेलं आहे बाटलीतून. त्यानंतर शिल्लक राहिलेलं जेवताना जे लिंबू वगैरे असतं तर त्या लिंबाच्या फोडी कधीही फेकून न देता त्या तशाच ठेवल्या तर छान त्याचा उपयोग करून घेता येतो. साफसफाईसाठी आपण हे जे काही बनवत आहोत तर ती पेस्ट आपल्याला कामी येणार आहे. अर्ध्या लिंबाचा रस टाकल्यानंतर परत मी थोडंसं दही घेतलं. 2 चमचे दही घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा मीठ टाकायचं आहे. आता हे जे तयार होणारं मिश्रण आहे हे मिश्रण खूपच असरदार असं तयार होतं आणि या मिश्रणापासून आपण बरीच भांडी स्वच्छ करू शकतो. कोणकोणती भांडी स्वच्छ करू शकतो ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते. आणि त्यासोबतच आता हे मिश्रण जे आहे ते आपण मिक्स करून घेऊया. खूपदा आपल्याकडे चपात्या झाल्यानंतर थोडंफार पीठ शिल्लक राहिलेलं असतं, त्यावेळेस त्याच ताटामध्ये तुम्ही ही प्रोसेस करा, किंवा शक्य असेल तर लगेच पीठ बाजूला घ्या एखाद्या प्लास्टिकच्या ताटामध्ये आणि त्यामध्ये ही प्रोसेस करा. शक्यतो मी ते ह्या ताटामध्येच ही प्रोसेस केली, कारण पूर्णपणे आपण हारपीक वापरत नाही आहोत. जर पूर्णपणे हारपीक असेल तर स्टीलवरती त्याचा खूप जास्त इफेक्ट होतो आणि काळं पडतं आपलं स्टीलसुद्धा. इथे माझ्याकडे मी गव्हाच्या पिठामध्ये हारपीक टाकलं आणि बऱ्याच वस्तू मिक्स केल्या, त्यामुळे फार जास्त या ताटावरती त्याचा काहीही बॅड इफेक्ट होणार नाही किंवा ताट खराब होणार नाही. शिवाय आपण हे ताट नंतर घासून देखील घेणार आहोत. त्यासोबतच इथे तुम्ही बघू शकता मी आता आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि या आप्पे पात्राला बॅक साईडला पूर्ण काळपटपणा आलेला होता तो घालवण्यासाठी मी या मिश्रणाचा वापर करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण या आप्पे पात्राचा वापर छान पद्धतीने करतोय आणि बॅक साईडचा काळपटपणा घालवतोय. लिंबाची साल आहे त्यानेच ही पेस्ट लावून घ्यायची आहे. पेस्ट लावल्यानंतर 5 मिनिटांसाठी आपल्याला हे असंच ठेवायचं, त्यानंतर हे घासून घ्यायचं. घासताना आपण तारेची घासणी वापरली तरी चालेल, थोडंसं आपलं भांड्याचं लिक्विड यामध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल, पण इथे गरज वाटत नाही मला. पूर्णपणे काळपटपणा निघायला आत्ताच सुरुवात झाली आहे, त्यामुळे लगेचच आपण हे घासून घेऊया. फक्त 5 मिनिट साईडला ठेवल्यानंतर याची रिॲक्शन होते आणि यावरचा काळपटपणा सहज निघून जातो. तुम्ही म्हणाल यावरती जो कलर होता तो तर अगोदरच काळा झालेला आहे, कारण खूपदा आपण आप्पे बनवतो पण बॅक साईडने लक्ष देत नाही तर हे भांडं पूर्ण काळपट पडलेलं असतं. तर ते घासण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग करून बघा. लिंबू आणि मीठ त्यासोबतच दही हे सगळं एकत्र आलं की एक छान सोल्युशन तयार होतंच, पण त्यासोबत हारपीकसुद्धा टाकलंय. ज्या हारपीकच्या केमिकल्समुळे हारपीकमध्ये भरपूर केमिकल्स असतात, थोडंफार ॲसिड देखील असतं आणि त्यामुळे हा काळपटपणा निघायला सोपं जातं. इथे पूर्ण हा काळपटपणा निघून इथे काळा असा थर तयार झाला आहे. बघू शकता काळा असं दिसते पूर्ण चिकट चिकट. तर हे पूर्ण मी धुवून घेते जेणेकरून आपल्याला आपलं आप्पे पात्र पूर्वरत मिळेल. पण शक्यतो यावरचा कलर तुम्हाला पूर्वीसारखा दिसणार नाही, कारण यावरती जो कलर होता तो पूर्ण काळा पडला होता, त्यामुळे असा थोडा फेंट झाला आणि इथे आता फेंट झालेलाच आहे. तर काही हरकत नाही, जर तुम्हाला पूर्वीसारखंच आप्पे पात्र करायचं असेल तर तुम्ही एखादी नेलपेंटची बॉटल घ्या आणि नेलपेंटच्या बॉटलने हे आप्पे पात्र पूर्ण कोरडं झाल्यानंतर त्याला पूर्ण कलर देऊन घ्या. पहिल्यासारखंच तुम्हाला हे दिसेल, अगदी नवीन असल्यासारखंच. आणि इथे आता मी याला धुवून घेतलं आहे आणि धुतल्यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ करून तुम्हाला दाखवते. यावरती एकही पाण्याचा थेंब नाही आहे आता आणि पूर्ण हे स्वच्छसुद्धा झालं आहे. काळपट होतं ते पूर्ण निघून गेलेलं आहे काळपटपणा. आता यावरती आपण मीच तुम्हाला सांगितलं तसं कलर वगैरे पण तुम्ही पेंट करू शकता.
किंवा मग नेल पेंटने सुद्धा याला छान असं पेंट करू शकता. त्यानंतर आपले पात्र आतून स्वच्छ कसं करायचं ते पण बघतोय आपण. त्यासाठी थोडासा खायचा सोडा यावरती स्प्रेड करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मी एक चमचा भर दही टाकलंय आणि दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मी ज्या वाटीत दही होतं त्यामध्येच, म्हणजे दही वाया देखील जाणार नाही आणि इथे त्याचा उपयोगसुद्धा होईल. आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंच होतं त्यामुळे मी दह्यातच टाकलं. दही आणि सोडा दोन्ही एकत्र आले की छान क्लिनिंग होते. चिकटपणा घालवण्यासाठी सोड्याचा वापर खूप जास्त प्रमाणात आपल्याला घरातल्या घरात करता येतो, कारण घरातल्या किचनमध्ये आपल्या क्लिनिंगच्या वस्तू ज्या असतात त्या अवेलेबल असतात, फक्त त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. किचनमध्येच किचन स्वच्छ करण्याच्या वस्तू असतात. बऱ्याचदा आपल्याला वाटतं माझ्याकडे हे लिक्विड नाही किंवा माझ्याकडे ते साबण नाही आहे, पण शक्यतो घरामध्ये जर तुमच्याकडे खायचा सोडा असेल तर बऱ्याचदा तुम्हाला भांडी घासताना जर भांड्याचं लिक्विड संपलं असेल तर त्या खायच्या सोड्याचा वापर करून आणि डिटर्जंटचा वापर करून देखील भांडी घासता येतात. आता मी इथे दही आणि खायच्या सोड्याचा वापर करून हे आपले पात्र आतून जेवढं चिकट होतं ना ते पूर्ण स्वच्छ केलं. पण अजून एकदा मला ह्याला स्वच्छ करण्याची गरज आहे कारण हे चिकट अजूनसुद्धा दिसते. तर याचं कोटिंग आपल्याला अजिबात काढायचं नाही, त्यामुळे आपण याला हलक्या हातानेच घासायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल मी याला पूर्ण हलक्या हाताने घासलेला आहे. मी एका टाकाऊ ब्रशचा वापर केलेला आहे, म्हणजे मी एक ब्रशच भांडी घासण्यासाठी ठेवलेला असतो ज्या ब्रशने मला किचनमधील बऱ्याच वस्तू घासता येतात, किंवा किचकट एरिया भांड्यांचा असतो तोसुद्धा मला ब्रशने घासता येतो, म्हणून हा ब्रश मी घासण्यासाठीच ठेवलेला आहे भांडी घासण्यासाठी. तर अशा प्रकारे एखादा ब्रश आपल्या किचनमध्ये भांडी घासण्यासाठी असायला हवा. अशा प्रकारची किचकट भांडी घासायला, तेलकट भांडी घासायला याचा उपयोग आपल्याला होतो. आता मी परत इथे तेलाने तेलकट झालेला एरिया होता अगदी कडेकडेचा तो घासण्यासाठी कोलगेट टूथपेस्ट घेतला आणि त्या ब्रशनेच मी सगळीकडे हे स्प्रेड केलं आहे. पूर्ण आपल्याला जो चिकट एरिया आहे तेवढाच क्लीन करायचा आहे, नाहीतर आपण आपले पात्र जे आहे ते पूर्ण घासणीने वगैरे घासायचं नाही, कारण याचं कोटिंग निघण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्या हाताने ब्रशने घासाल तर याचे वायर्स असतात, तर त्या वायर्समुळे पूर्ण हे चिकटपणा सहज निघायला सुरुवात होते. आणि आपले पात्र घासत असताना तारेची घासणी कधीही यूज करायची नाही, शक्यतो वायरची घासणी यूज करायची किंवा मग अशा प्रकारचा वायरचा एखादा ब्रश यूज करायचा, जेणेकरून आपलं आपले पात्र खराब होत नाही. पूर्ण मी सगळीकडे कोलगेटने घासलं आणि त्यानंतर याला स्वच्छ धुवून घेतलं. त्यासोबतच मी याला कोरडंसुद्धा करून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता नवीन असल्यासारखंच आता आपले पात्र दिसते. चिकट आणि तेलकट असा लेअर पूर्ण निघून गेलेला आहे आणि आपलं आपले पात्र स्वच्छ धुवून असं क्लीन असं तयार झालेलं आहे. आता आपण पुढची टीप बघूयात, ती म्हणजे खरा प्लास्टिकच्या भरणीचा पुनर्वापर कसा करायचा. घरामध्ये अशा प्रकारच्या भरण्या भरपूर पडलेल्या असतात आणि त्यापैकीच एखादी भरणी अशी असते की त्याचा आपल्याला पुनर्वापर करायला नक्कीच आवडतो. म्हणजे मीडियम उंचीची अशा प्रकारची आणि यापासून जर एखादा टूल छान होत असेल तर आपण त्याचा टूलही बनवू शकतो, कारण हे टूल बाजारात खूप महाग मिळतात. त्यामुळे घरच्या घरी जर हे टूल बनवले तर आपल्याला याचा खूप छान असा यूज करून घेता येतो. चला मग घरातल्या वस्तूसुद्धा वेळच्या वेळी मिळाव्यात यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आपल्या घरात असणं गरजेचं असतं. मग ते घरी बनवलेले असले तरीसुद्धा चालतं, कारण महिलांना घरच्या घरी बनवलेल्या सगळ्याच वस्तूंचा खूप जास्त आनंद वाटतो, कारण त्या आपल्या हाताने बनवलेल्या असतात. आता इथे मी स्क्रूड्रायव्हर गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर ही भरणी पालती ठेवलेली आहे आणि बॉटमची बाजू आहे त्यावरती मी स्क्रूड्रायव्हरने अशा प्रकारे होल करून घेतलेले आहेत. साधारण 7-8 किंवा 8-9 होल तुम्ही इथे बनवू शकता. तर मी इथे मला जेवढे यावरती बनवता येतील तेवढे बनवले, अजून जास्तसुद्धा बनवू शकले असते पण मी आता एवढेच बनवलेले आहेत कारण मला एवढे पुरेसे होतात. चला मग याचा उपयोग काय आहे ते बघूया. या भरणीमध्ये आपण मुलांचे जे खराब चॉक असतात किंवा तुकडे झालेले जुने चॉक वगैरे असतात ते आपण लगेच फेकून देत नाही, कारण पुन्हा कधीतरी कामी येतील म्हणून ठेवून देतो. चॉकचे तुकडे किंवा चॉक यामध्ये तुम्ही ठेवू शकता. शार्पनर इरेझर जे असतात जे तुमच्याकडे बरेच असे एक्स्ट्राचे पडलेले असतात, म्हणजे माझ्याकडेही असतात तुमच्याकडेही असतात बऱ्याच जणांकडे, पण आपण त्याला फेकून देत नाही, कधीतरी कामी येतात म्हणून ते तसेच ठेवलेले असतात. तर मीसुद्धा हे छोटे छोटे शार्पनर इरेझर जे आहेत यूज केलेले आहेत काही, तर ते सुद्धा तसेच ठेवले आणि ते या भरणीमध्ये भरून झाक याचं टोपण लावलेलं आहे.
नंतर परत ही भरणी मी पालती ठेवली आहे। तर यामध्ये आता बघा जे होल बनवलेले आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारे पेन पेन्सिल ह्या ठेवू शकतो। ज्या पेन्सिल अर्धवट यूज केलेल्या असतात मुलांना पुन्हा त्या यूज कराव्याशा वाटत नाहीत किंवा कधीतरी पुन्हा कामी येतील म्हणून आपण त्याला तशाच ठेवून देतो, तर त्या पेन आणि पेन्सिल अशा प्रकारे तुम्ही ऑर्गनाईज करू शकता किंवा नवीन पेन्सिलसुद्धा मुलांसाठी तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज करू शकता। शाळेच्या पेन्सिल असतील, ऑफिसचे पेन्स असतील, तर इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडत असतील, तर तुम्ही हा टूल नक्की बनवून ठेवा। यापेक्षा तुम्ही सुंदर असा टूल बनवू शकाल अशी मला अपेक्षा आहे आणि असं वाटतं आहे, कारण मी सुद्धा अगदी सहज हा टूल बनवला, छान तयार झाला आणि छान याचा ऑर्गनायझर म्हणून मला वापर करता येतो आहे। तर तुम्ही यापेक्षा सुंदर बनवा, छान बनवा। हा टूल तुम्हाला थोडासा जरी यूजफुल वाटला असेल, उपयोगी वाटला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर नक्की हा टूल तुम्हीसुद्धा तुमच्या घरी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा टूल आवडला की नाही ते। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोज आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओज अपलोड होतात, त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर अगदी 1 मिनिटाच्या आत येतं आणि लगेच तुम्हाला तो व्हिडिओ पाहता देखील येतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही आज शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या सगळ्या टिप्स होत्या, क्लिनिंगच्या एक टिप्स होत्या, 2 टिप्स आणि नंतर हा जो प्लास्टिक बॉक्स आहे त्याचा रियूज मी तुम्हाला दाखवला। तर या दोन्हीपैकी तुम्हाला कुठली टीप आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, क्लिनिंगची आवडली का रियूजची आवडली। आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा, खूप छान वाटेल ऐकून। आणि माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या राज्यामध्ये पोहोचतो, कुठल्या गावामध्ये पोहोचतो, महाराष्ट्रामधील कोणकोणत्या गावातून माझे सबस्क्रायबर्स मला पाहत आहेत हे सुद्धा मला कळेल आणि खूप छान देखील वाटेल की आपला व्हिडिओ कुठकुठपर्यंत पोहोचला आहे हे ऐकून। चला मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।